पाथर्डी तालुक्यामधील श्री क्षेत्र मडी येथील काणीपनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातील दोन गटामध्ये अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन 7 जण जखमी झाले आहेत. या दोन्ही गटामध्ये झालेल्या हाणामारीत लाठ्या काठ्या आणि गज यांचा वापर करण्यात आलाय. अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त विश्वजित डोके आणि अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून अध्यक्ष संजय मरकड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आलं आहे. हा हल्ला भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा धक्कादायक आरोप जखमी झालेले अध्यक्ष संजय मरकड यांनी केला आहे. तर मोनिका राजळे यांच्या घरी मला मारण्याचा प्लॅन झाला असा आरोपही त्यांनी केला आहे. होती आणि त्याच्यामध्ये गोंधळ झाला, राडा झाला, नेमका काय प्रकार झाला, कसा झाला, आज मी स्पष्ट मंडळाची बैठक गडावर होती. गेल्या 4-5 दिवसापूर्वीच पाथर्डी शहराच्या आमदार मोनिका राजळे यांच्या घरी हा कट शिजलेला आहे माझ्या हत्येचा. आणि हे लोक सगळे ते प्लॅन करून आज मला जीवे मारायला या ठिकाणी आले होते. आज माझे मी त्या गावचा सरपंच असून भारतीय जनता पक्षाचा मी नगर दक्षिणचा चिटणीस आहे, पदाधिकारी आहे. आणि आज माझी अशा अवस्था देणे त्या ठिकाणी केलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार मोनिका राजळे आहेत. त्यांच्या सर्व गुंड लोकांनी माझ्यावर हा हल्ला केलेला आहे. विश्वस्तांचा वाद होता, याच्यात कसा संभव आला त्यांचा काय? विश्वस्ताचा वाद नव्हता, त्यांनीच वाद लावले. त्यांचेच गुंड लोक त्या ठिकाणी बसवण्यासाठी त्यांनी मला मागच्या वेळेस काढून टाकलं. माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मी परत त्या ठिकाणी अध्यक्ष झालो. हेच मोनिका राजळे आमदारांना खपलं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्यावर हा भ्याड हल्ला केलेला आहे. कार्यपनाथाच्या कृपेने मी आज वाचलो. जवळजवळ 12 MM अडसळीचा रॉड माझ्या डोक्यात त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. खोलपर्यंत जखम आहे. बोलताना मला चक्कर येते आणि अशा प्रकारे हल्ला केलेला आहे. माझी विनंती आहे वरिष्ठांना का मला न्याय द्यावा. बैठ गेल्या अनेक दिवसांपासून काणीपनाथ देवस्थानच्या ट्रस्टमधील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवडीबाबत धुसफूस चालू होती. सकाळी देवस्थान समितीच्या सभागृहामध्ये सर्व विश्वस्त मंडळांची अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये निवडीचा वाद उफाळून आला. यामध्ये जोरदार हाणामारी झाली. विश्वस्त मंडळामध्ये दोंगट पडले असून अनेक दिवसांपासूनचा हा वाद गुरुवारी हाणामारीमध्ये रुपांतरित झाला. या हाणामारीमुळे नाथभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, पाथर्डी.